Oh,
संता संगती
संतांचा दान झालं तर काय होईल तर अशा नावाचा तो सोहळा सगळ असतोय. विठल अशा म्हटलं की तुम्हाला माहितच आहे कामना तृष्णा अशा एकच आहे. ही मुळा सगट नष्ट होती काही न करता संतांचा दास म्हणल्यामुळे. आणि अशा संतांचा जर कृपा आशीर्वाद अशा साधूंचा जर आपल्याला कृपा आशीर्वाद जर मिळाला तर कितीतरी कल्प होऊन गेले तरी तो आशीर्वादाचा व्यवय होऊ शकत नाहीये, खर्च होऊ शकत नाहीये, तो आशीर्वाद संपू शकत नाही. ते अभंगाचं तिसरं चरण कृपादान केले संते कर्मांनी. शेवटच्या चरणात तुकोबार आहे म्हणतात जर तुम्ही जर साधूंची सेवा जर केली असाल तर ती देवाला काय तर आवडत असते. मी त्याच्याकरता उदाहरण गीर म्हणजे कळून चुकेल तुम्हाला. तुमच्या गावात अशी एक दही तूप ताक लोणी होत असेल काय बरोबर आहे. ज्या बाईच्या घरी ताक येत ताक शेजारीन बाई त्या बाईच्या घरी ताक आणण्या करतात गिरीपा. तुमच्याकडे काय म्हणतात गडवा म्हणतात का तांब्या म्हणतात. 5-25 किलोमीटरचा फरक असतो बर. तांब्या म्हणतात दरवाज्यापर्यंत गेली आत बाई कामधंदा करू लागली होती. दरवाजाच्या दारामध्ये मुलगा उभा होता छोटासा. बाई गेल्याबरोबर म्हणती बाई काय शेंबड करते बाई हे काय का शेंबडून लाडी बाई. असं म्हटल्यावर मला सांगा तुम्ही की बाई ताकदी काय. नंतर बाई म्हणती अग बाई ताकले का ताकलाय संपलं. बाई परत गेल्या पण दुसरी बाई आली आणि दरवाज्यात मुलगा पाहला. मुलगा पाहण्याच्या नंतर बाईनं पाहलं बाई बाई काय बंद समजलं बाई तुमच्यावालं काय छान उठलंय बाई. यू पण पोटी घे यू पण मुका घे शिमळ गाला काला गेला तोंडा काला गेला आणि तसंच कडावर उचलून घेतलं. आतून बाईनं पाहिलं ताक मागितलं. आतून बाईनं पाहिल्याच्या नंतर त्याचा शेंबूड गेंबूड पुसला ठेवून दिलं आणि लगेच म्हणे बाई बर येते म्हणून मी आता. अगं कशी काय काय तुझं काम नाही सहज म्हणून आले नाही काम सांगून नाही काय नाही ताक पाहिजे होत आहे ना ताक गडवा आणला नाही काही आणाय आणायसाठी काही मी भांड आणलं नाही. थांब ते कपाटावरलं गडवा घे घे तुझ्या हाताला. परिणाम महाराज त्याचे त्या मुलाची स्तुती केली. मुलगाही प्रसन्न झाला आणि त्याची आईही प्रसन्न झाली. तसे या ठिकाणी तुकोबार म्हणतात त्या साधूची काय तर तुम्ही सेवा केली तर साधूही प्रसन्न आणि देवही. तुका म्हणे संत सेवा हिची देवा हा झाला या अभंगाचा सरळ सरळ आपल्या पुढे भावार्थात ठेवला. उर्वरित भाग आपण आता ब्रेक. पावनभूमी नगरीमध्ये 15वा वर्धापन दिन बरोबर आहे बाबा. सालाबादाप्रमाणे याही वर्षी नाम सप्त्याचं काय तर आयोजन तुमचं नाम सप्ताह चालू आहे आणि या नाम सप्तामधील 6व्या दिवसाची सेवा माझ्या पामाराकडे आली महाराज. आणि या सेवेच्या निमित्तानं तुम्हाला सर्व मायबापाचं मला दर्शन घडतं हे माझं मी परम म्हटले समजतो. विठ्ठल काय बाबा योग्य हा दोन पण दोन मृदंगाचार्य गंधर्व गायन पाठीशी पुण्याचं गाठोडं जर असल ना तर नाम सत्यात माणूस येऊन बसत असतो नाही तर आणण्यात येत नाही. पुण्य पाहिजे आणि तुमच्या पाठीशी पुण्याचा गाठोडा आहे
फुकट नाही सांगणार बाबा. भूत सुकृताची जोडी म्हण विठ्ठली आवडी, तो का म्हणे होता ठेवा तो या भावा, त्याच्याशिवाय येऊ शकत नाही. याच्या पुढे जाऊन सांग काय पूर्व पुण्य पाठीशी पाहिजे माय बाप. त्यावेळी सर्व होत असते. आमचे बाबा दोन ठिकाणी माझ्या सोबत होते. आमचे शिवाजीराव पाटील कुठे दिसून नाही बाहेर एक आमचे शिवाजीराव पाटील वा त्यांची बाबा उत्कंठा, आमचे कोरडे बाबाची उत्कंठा पा बाबा. कुठपर्यंत आहात तुम्ही उत्तम संगतीमध्ये गेल्याच्या नंतर काय तर उत्तम लाभाची काय तर आपल्याला प्राप्ती होते महाराज. यम लब्धवाचा परम नाधिकम मनते ततः किंवा तो का म्हण्या निश्चिम भाव पाहिजे महाराज. बरं का निश्चिम भाव भक्ती असेल, भाव जर असेल माय बाप. आमचे इकून बबनराव देशमुख बाप्पू आणि इकून आमचे भुजंगराव देशमुख बाप्पू, भाव जर असला, भक्ती जर असली माय बाप, मला कीर्तनाचे भरपूरशे कीर्तन आहे बरं का. यांना यांना मी गजानन ते भुजंग कळलं का. झोपतून उठवा, झोपतून तरी हजार असतात महाराज. बाबा चला विचारत नाही बाय बाबा, विचारत नाही ती कुठे जायचं बाबा आज. चला बाबा मी तुमच्या सोबत. आणि आज मुद्दाम आमचे सचिन भाऊ मगर यांचं युट्यूब चालू आहे. म्हटलं भाऊ संताशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. देवाकडे जर जायचं असेल तर पहिले कोणाकडे जावं लागेल? संताकडे जावं लागेल. संताकडे हरी प्राप्ती से उपाय धरावे ते संतांचे पाय. जर देवाकडे जर जायचं संताची पहिली प्राप्ती करून घ्यावं लागेल. एक वेळचा प्रसंग सांगेल तुम्हाला. नामदेवराय भगवंताच्या किती जवळचे माय बाप, लाडकी भक्त नामदेवराय. पण अनुग्रहित न झाल्यामुळं काय परिणाम, देवाला ओळखू शकले का? नाही ओळखू शकले बाय बाप. वाळवंटामध्ये भगवंतानं घिसड्याचं रूप धारण केलं आणि रुक्मिणी माता घिसडी झाली. तीन दगड आणि तीन दगडाची चूल केली, त्या चुलीवर हंडा ठेवला. हा सर्व प्रकार दुरून नामदेवराय पाहत होते. माजर आले टाक कापटा खंडी, कुत्रा आलं कापटा खंडी, गाढव आलं काप टा खंडी. हा सर्व प्रकार नामदेवराय दुरून पाहत होते. आणि तेवढ्याच रुक्मिणी भगवंतान नामदेवरायकडे बोट केलं, जा आण त्याला. असं म्हणल्या बरोबर नामदेवरान ऐकलं, जर नामदेवरा पळ सुटले गाभाऱ्यात देवाच्या. गेल्या बरोबर नामदेवरा थर 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 कापू लागले, अंगाला कंप सुटला, घाम आला. भगवंत म्हणतात, नामा काय झालं रे तुला, नामा नामदेवरायानं सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी भगवंत म्हणतात, अरे नामदेवा तुम्ही सुद्धा देवा, मग तुम्ही मला केव्हा ओळखू येणार, कसे ओळखू येणार? देवा तुम्ही मला ओळखू आले पाहिजे ना. भगवंतानं सांगितलं, जा आता औंढा नांगणातले जा,
खेचर स्वामी खेचर स्वामी गुरु करून घ्या नामा मने खेचरा पाये खेचर स्वामी त्यानंतर भगवंताचा पुढचा भाग तुम्हाला माहितच आहे ज्यावेळेस पोळ्या श्वानाच्या रूपातून पोळी उचलून पळ सुटते त्यावेळेस नामदेवराज तुपाची वाटी घेऊन त्यांच्या मागे म्हणतात देवा कोणत्या पोळ्या खाऊ आता तुपाची वाटी घ्या ना कोणाची पहिले कोणाकडे गेले संताकडे गेले आणि संतांचा अनुग्रह झाल्यामुळे देवाची प्राप्त मला एक सांगा तुम्ही प्राप्ती झाली असती तर ती संसारातल्या कोण्या व्यक्तीकडून देवाची प्राप्ती झाली नात्यातल्या कोणत्या व्यक्तीकडून भगवंताची प्राप्ती झाली का आणि जर झाली असती तर तुकोबारायण उल्लेख केला असता पण नाही मरती मेली नेनो किती म्हणून संसारामुळे किती माणूस होतो महाराज पण सांगितलं काय शुद्ध होतो महाराज शुद्ध संसाराच्या अंगी अवघीच विसनी आम्ही या कीर्तने किती तरी व्यसन असू द्या पण कीर्तनात येऊन बसल्यामुळे काय होणारे नष्ट होणारे माय बाप नष्ट होणारे कशामुळे संतांच्या संगतीत गेल्या मुळे बिभीषण तुम्हाला सर्व हनुमंत रायाची भेट झाली बिभीषणाला बिभीषणाला कोण भेटलो माय बाप प्रभू रामचंद्र भेटले साधूची भेट झाली बिभीषणाला प्रभू रामचंद्र भेटले चला मातंग ऋषीचा आशीर्वाद गत सर्वाला गत स्पष्ट ऐकायला ते मातंग ऋषीचा कृपा आशीर्वाद धरा महाराज कोणावर झाला सांगतोय कोणी शबरी मातेला विश्वास ठेवला शबरी मातेने मातंग ऋषीने सांगितलं शबरे तू अशी जिथे राहा तुला भगवंत भेटण्याकरता येतील भगवंत आले भेटण्याकरता शबरी मातेला उष्टे बोरे खाल्ले का नाही मग या जीवनामध्ये आल्याच्या नंतर श्रीमंती की साधू भेटावा साधू भेटावा आणि साधू भेटल्याच्या नंतर काय होत असत बैसता संताचे संगती बैसता संताचे संगती संताच्या संगतीमध्ये बसल्याच्या नंतर निश्चय तसा दृढ झाल्याच्या नंतर उत्तम लाभाची प्राप्ती होत असते महाराज म्हणूनच तुकोबाराय म्हणतात की त्या संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर उत्तम लाभाची प्राप्ती होती आपल्याला त्या अभंगाचं प्रथम
अजून परत उदाहरण देऊ संतांची प्राप्ती झाली संतांचा आशीर्वाद मिळाला ध्रुव बाळाला मिळाला भगवंताची भेट झाली तो नारदाची भेट झाली महाराज देवाची प्राप्ती झाली नवे नवे तर आढळून पण मिळालं प्रल्हाद बाळाला नारदाची संगत झाली महाराज काय झालं नारसिंह भेटले कशामुळे संतांची भेट झाल्यामुळे प्रल्हादा कारणे स्तंभे अवतार केला विदारून दैत्य प्रेम पाना पाजेला पांडुरंगे येईहो पांडुरंगे येईहो काय परिणाम महाराज संतामुळे भगवंताची प्राप्ती होती हा लाभ होतो हे तो एक संता ठाई लाभ काही उत्तम बाबा असाच गुरु ठेवत होता एक माणूस माझ्या पुढे वर आठवण म्हणून सांगतो जशी हे शुद्ध बिजा पोटी भरे सारी आमच्या सचिन भोमगरच्या सोबत पाहतो मुलगा केवढा युट्यूबवर माझं कीर्तन ऐकलं म्हणजे नाही बाबाचं आपल्याला कीर्तन ऐकायला जायचं सोबत आमचे सचिन भाऊ म्हणतात बी बस बाबा 15-20 मिनिटात तर झोपी जायला जगद्गुरु संत शिरोमणी दिवनिवास या अखंड वैराग्याचे पुतळे असलेले नवे नवे तर ज्यांनी पंचम गाथा निर्माण केलेले असे तुकोबारांच्या तुकोबारायाचा हा संत प्रकरणातील चार चरणाचा अभंग आहे या अभंगामध्ये उत्तम लाभाची काय तर प्राप्ती होती त्या अभंगाचं प्रथम चरण हे तो एक संता ठाये लाभ पाहि आशा म्हटलं कि तुम्हाला माहितच आहे कामना तृष्णा आशा एकच आहे ही मुळा सगट नष्ट होती काही न करता संतांचा दास म्हणल्यामुळे आणि अशा संतांचा जर कृपा आशीर्वाद अशा साधूंचा जर आपल्याला कृपा आशीर्वाद जर मिळाला तर कितीतरी कल्प होऊन गेले तरी तो आशीर्वादाचा व्यवय होऊ शकत नाहीये खर्च होऊ शकत नाहीये तो आशीर्वाद संपूही शकत नाही ते अभंगाचं तिसरं चरण कृपादान केले संते शेवटच्या चरणात तुकोबार आहे म्हणतात जर तुम्ही जर साधूंची सेवा जर केली असाल तर ती देवाला काय तर आवडत असते मी त्याच्या करता उदाहरण गीर म्हणजे कळून चुकेल तुम्हाला तुमच्या गावात म्हशी एक म्हशी दही तूप ताक लोणी होत असेल काय बरोबर आहे ज्या बाईच्या घरी ताक येत ताक शेजारी बाई त्या बाईच्या घरी ताक आणण्या करतात दिलीपा तुमच्याकडे काय म्हणतात गडवा म्हणतात का तांब्या म्हणतात 5-25 किलोमीटरचा फरक असतो बर
दरवाजापर्यंत गेली आत बाई काम धंदा करू लागली होती. दरवाजाच्या दारामध्ये मुलगा उभा होता छोटासा. बाई गेल्याबरोबर म्हणती बाई काय शंभर करते बाई काय शंभर लाडी बाई. असं म्हटल्यावर मला सांगा तुम्ही की बाई ताकदी काय. नंतर बाई म्हणते अग बाई ताकले का ताकलाय संपलच. बाई परत गेल्या पण दुसरी बाई आली आणि दरवाजात मुलगा पाहला. मुलगा पाहण्याच्या नंतर बाईन पाहलं बाई बाई काय बंद समजलं बाई तुमच्यावालं काय छान उठलंय बाई. यू पण पोटी घे यू पण मुका घे शिमळ गाला काला गेला तोंडा काला गेला आणि तसंच कडावर उचलून घेतलं. आतून बाईनं पाहिलं ताक मागितलं. आतून बाईनं पाहिल्याच्या नंतर त्याचा शेंगुड गेंगुड पुसला म्हटलं ठेवून दिलं आणि लगेच म्हणे बाई बर येते म्हणून मी आता. अगं कसं काय काय तुझं काम नाही सहज म्हणून आले नाही काम सांगून नाही काय नाही ताक पाहिजे होत आहे ना ताक गडवा आणला नाही काही आणाय आणायसाठी काही मी भांड आणलं नाही. थांब ते कपाटावर गडवा घे घे तुझ्या हाताला परिणाम महाराज त्या मुलाची स्तुती केली. मुलगाही प्रसन्न झाला आणि त्याची आईही प्रसन्न झाली. तसे या ठिकाणी तू कोवारा म्हणतात त्या साधूची काय तर तुम्ही सेवा केली तर साधूही प्रसन्न आणि देवही. तुका म्हणे संत सेवा हिची देवा उत्तम. हा झाला या अभंगाचा सरसर आपल्या पुढे भावार्थात ठेवला. उर्वरित भाग आपण आता ब्रेक. पावनभूमी नगरीमध्ये 15वा वर्धापन दिन बरोबर आहे बाबा. सालाबादा प्रमाणे याही वर्षी नाम सप्त्याचं काय तर आयोजन तुमचं नाम सप्ताह चालू आहे आणि या नाम सप्तामधी 6व्या दिवसाची सेवा माझ्या पामाराकडे आली महाराज आणि या सेवेच्या निमित्तानं तुम्हा सर्व मायबापाचं मला दर्शन घडते हे माझं मी परम भाग्य समजतो. विठ्ठल शेवटी पूर्व पुण्य पाठीशी पाहिजे माय बाप त्यावेळी सर्व होत असते. आमचे बाबा दोन ठिकाणी माझ्या सोबत होते. आमचे शिवाजीराव पाटील कुठे दिसून नाही बाहेर येत आमचे शिवाजीराव पाटील त्यांची बा उत्कंठा आमचे कोरडे बाबाची उत्कंठा पा बाबा कुठपर्यंत आहात तुम्ही उत्तम संगतीमध्ये गेल्याच्या नंतर काय तर उत्तम लाभाची काय तर आपल्याला प्राप्ती होती महाराज. यम लब्धवाचा परम नाधिकम मनते ततः किंवा तो का म्हण्या निश्चिम भाव पाहिजे महाराज बर का. निश्चिम भाव भक्ती असेल भाव जर असेल माय बाप आमचे एकूण बबनराव देशमुख बाप्पू आणि एकूण आमचे भुजंगराव देशमुख बाप्पू भाव जर असला भक्ती जर असली माय बाप मला कीर्तनाला भरपूरशी कीर्तन आहे बर का. यांना यांना मी गजानन ते भुजंग कळलं का. झोपतून उठवा झोपतून तरी हजर असतात महाराज. बाबा चला विचारत नाही बाबा विचारत नाही ती कुठे जायचं बाबा आज. चला बाबा मी तुमच्या सोबत आणि आज मुद्दाम आमचे सचिन भाऊ मगर
यांचं यूट्यूब चालू आहे म्हटलं भाऊ. संताशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. देवाकडे जर जायचं असेल तर पहिले कोणाकडे जावं लागेल? संताकडे जावं लागेल. संताकडे हरी प्राप्ती से उपाय धरावे ते संतांचे पाय. जर देवाकडे जर जायचं असेल, देवाची जर प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर आपल्याला संताकडे जावं लागेल. संतांची पहिली प्राप्ती करून घ्यावं लागेल. एक वेळचा प्रसंग सांगेल तुम्हाला. नामदेवराय भगवंताच्या किती जवळचे मायबाप. लाडकी भक्त नामदेवराय. पण अनुग्रहित न झाल्यामुळं काय परिणाम? देवाला ओळखू शकले का? नाही ओळखू शकले. वाळवंटामध्ये भगवंतानं घिसड्याचं रूप धारण केलं आणि रुक्मिणी माता घिसडी झाली. तीन दगड आणि तीन दगडाची चूल केली, त्या चुलीवर हंडा ठेवला. हा सर्व प्रकार दुरून नामदेवराय पाहत होते. माजर आले टाक काप टाक हंडी, कुत्र आलं काप टाक हंडी, गाढव आलं काप टाक हंडी. हा सर्व प्रकार नामदेवराय दुरून पाहत होते. आणि तेवढ्याच रुक्मिणी मातेने आवाज दिला, अहो ऐकलंस का मी काय म्हणते? हंडी अजून भरली नाहीये. भगवंतानं नामदेवरायकडे बोट केलं, जा असं म्हणल्याबरोबर नामदेवराने ऐकलं. जर नामदेवरा पळ सुटले गाभाऱ्यात देवाच्या गेल्याबरोबर नामदेवरा थर 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 कापू लागले. अंगाला कंप सुटला, घाम आला. भगवंत म्हणतात, नामा काय झालं तुला? नामा काय झालं तुला? नामदेवरायानं सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी भगवंत म्हणतात, अरे नामदेवा तुम्हीच होतो. देवा मग तुम्ही मला केव्हा ओळखू येणार? कसे ओळखू येणार? देवा तुम्ही मला ओळखू आले पाहिजे ना. भगवंतानं सांगितलं, जा आता औंढाण अंगणातले जा, खेचर स्वामी खेचर स्वामी गुरु करून घ्या. नामा म्हणे खेचरा स्वामी. त्यानंतर भगवंताचा पुढचा भाग तुम्हाला माहितच आहे. ज्यावेळेस पोळ्या श्वानाच्या रूपातून पोळी उचलून पळ सुटते, त्यावेळेस नामदेवराय तुपाची वाटी घेऊन त्यांच्या मागे म्हणतात, देवा कोणत्या पोळ्या खाऊ आता, तुपाची वाटी घ्या ना. कोणाची? पहिले कोणाकडे गेले? संताकडे गेले. आणि संतांचा अनुग्रह झाल्यामुळे देवाची प्राप्ती. मला एक सांगा तुम्ही, तुकोबारायाला जर असं लिहिलं असत, प्राप्ती झाली असती तर ती लिहिलं असत. संसारातल्या कोण्या व्यक्तीकडून देवाची प्राप्ती झाली? नात्यातल्या कोणत्या व्यक्तीकडून भगवंताची प्राप्ती झाली का? आणि जर झाली असती तर तुकोबारायानं उल्लेख केला असता. पण नाही, मरती मेली नेनो किती तयाच्या म्हणून नात्याचा उल्लेख केला असता काय? या प्रपंचात किती आहे बाबा, किती व्यस्त आहे संसारात. संसाराच्या अंगी शुद्ध होतो महाराज, शुद्ध. संसाराच्या अंगी अवघीच विसनी आम्ही या कीर्तने. कितीतरी व्यसन असू द्या,
पण कीर्तनात येऊन बसल्यामुळं काय होणार आहे, नष्ट होणार आहे माय बाप, नष्ट होणार आहे. कशामुळे? संतांच्या संगतीत गेल्यामुळे. बिभीषण तुम्हाला सर्व, हनुमंत रायाची भेट झाली बिभीषणाला. बिभीषणाला कोण भेटलो माय बाप? प्रभू रामचंद्र भेटले. साधूंची भेट झाली बिभीषणाला, प्रभू रामचंद्र भेटले. चला, मातंग ऋषीचा आशीर्वाद गत सर्वाला गत स्पष्ट ऐकायला ते. मातंग ऋषीचा कृपा आशीर्वाद धरा महाराज. कोणावर झाला सांगतोय कोणी? शबरी मातेला विश्वास ठेवला शबरी मातेने. मातंग ऋषीने सांगितलं, शबरी तू अशी जिथे राहा तुला भगवंत भेटण्याकरता येतील. भगवंत आले भेटण्याकरता शबरी मातेला. उष्टे बोरे खाल्ले का नाही? मग या जीवनामध्ये आल्याच्या नंतर श्रीमंती यावकी साधू भेटावा, साधू भेटावा. आणि साधू भेटल्याच्या नंतर काय होत असत? बैसता संताचे संगती होती. अजून परत उदाहरण देऊ, संतांची प्राप्ती झाली, संतांचा आशीर्वाद मिळाला, ध्रुव बाळाला मिळाला, भगवंताची भेट झाली. तो नारदाची भेट झाली महाराज, देवाची प्राप्ती झाली. नवे नवे तर आढळून पण मिळालं. प्रल्हाद बाळाला नारदाची संगत झाली महाराज. काय झालं? नारसिंह भेटले. कशामुळे? संतांची भेट झाल्यामुळे. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार केला, विदारून दैत्य प्रेम पाना पाजेला. पांडुरंगे येई हो, पांडुरंगे येई हो. काय परिणाम महाराज? संतामुळे भगवंताची प्राप्ती होती हा लाभ होतो. हे तो एक संता ठाई उत्तम. बाबा असाच गुरु ठेवत होता एक माणूस माझ्या पुढे, वर आठवण म्हणून सांगतो. जशी हे शुद्ध बिजा कोटी आमच्या सचिन भोमगरच्या सोबत पाहतो मुलगा ठेवला. युट्यूबवर माझं कीर्तन ऐकलं म्हणजे नाही बाबाचं आपल्याला कीर्तन ऐकायला जायचं म्हणे. सोबत आमचे सचिन भाऊ म्हणतात बिन बस बाबा 15-20 मिनिटात तर झोपे जायला. म्हणलं जाणारच नाही. जशी ही मुलं या समोर बसले आणि मला इथे गुळाचा खडा होता काही काही असाच एक म्हणून म्हातारा बसला गुळाचा खडा ठेवायला. तो गुळाचा खडा ठेवत होता, खडा ठेवणं झाला की नाकात बोट घालायचा असं.
जुन्यावाल्याची गोष्ट तशीची बाबा तंबाखू जवळ ती मोठे हुशार त्याने म्हणलं तंबाखू मारा आहे सांगूच का श्री कृष्ण म्हणे अर्जुना लावो तंबाखू दे जुना आणि तुमचा आमचा संबंध होता जुना खरोखर उदाहरण सांग म्हणे महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगू का म्हणे तुम्हाला म्हणून सांगा म्हणे महाराज या आहे म्हणे तर करून घेतलं पाहिजे म्हणे सर्व हाय तरुण तर घ्या करून दासां मरून तर कुत्रे जातील सोडून म्हणजे जमली आशीर्वादाने काय कर देवाची भेट होती आणि जर देवाची भेट होती संताच्या आशीर्वादाने म्हणून त्या संताचा जर आपण दास जर झालो दास तर काय होईल त्या भूमाचं दुसरं चर म्हणजे दास कोणाचे झाले ते भगवंत प्रभू रामचंद्राचे दास झाले महाराज की जे आपल्याला संतांचा दास व्हायचं दास पण त्याच्या काय करता लागेल नम्रता लागेल नम्रता आणि ज्याच्याकडे नम्रता नाहीये तो दास होऊ शकतो का आजची परिस्थिती काय सांगू का तुम्हाला उदाहरण जर म्हणजे नम्रताच्या विरुद्ध शब्द कोणता आहे अहंकार अभिमान प्रत्येक मनुष्य अभिमान शून्य आहे का स्वाभिमानी स्वाभिमानी असला पाहिजे नम्रता पूर्वक असला पाहिजे बरोबर आहे नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता नम्र होऊ शकते नाही होऊ शकत कीर्तन झालं कीर्तन झाल्याच्या नंतर श्रीमंत माणूस होता आणि त्या श्रीमंत माणसाने विचारलं बाबा आमच्या घरी चहा घ्यायला चला न जातो तर जमतय का जमत नाही जावाच लागत सरा पाटील चला लांबून दाखवला महाराज 33 कोटीचा बंगला आहे आपला म्हणा 33 कोटीचा आपल्याला काय करायचं 10 मिनिटं जायचं कशाला बांधे आणायच्या वा 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 अगदी गोड चांगला आहे गेट पर्यंत गेलं गेट जवळ गेलं की बाजूलीच नळाच्या तोट्या लावलेल्या होत्या महाराज तोटी फिरवल्या बरोबरच माणूस महाराज 15-15 हजार रुपयाची एक एक तोटी पिवळं पिवळं करता
मोठी महागाई झाली, 3100 रुपये ग्रॅम झालं बाबा ते. असो म्हणलं जाऊ द्या. बैठक हॉल मध्ये गेलो, हॉल मध्ये बसल्या त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर सांगितलं म्हणे महाराज आपल्याकडे फक्त वडिलाच्या हातची जमीन 1.5 एकर होती, 40 एकर पठ्ठ्याने कमवली म्हणे. म्हणलं वा वा वा, अगदी गोड चांगलं झालं बरं का. तेवढ्या चाई सांगितला, चाई घेऊन आली बाई, चहा तिकडून आणल्याबरोबर तर असं वाटलं की बस पोत घातलेलं होतं. पोत पोत कळते तुम्हाला, पोत तुमच्याकडे आहे का? है ना? कुंटल भर का 2 क्विंटल धान्य माग मार. जाऊ द्या आपल्याला काय करायचं, चहा घ्यायचा बरोबर की नाही बाबा. चाही घेतला, 6 महिने झाले त्यानंतर पाटलाला काही भेटायला गेलो नाही. पण 6 महिने त्यानंतर पाटलाच्या गावचा एक माणूस भेटला आणि त्या माणसाने सांगितलं महाराज आमच्या गावचे जे पाटील श्रीमंत पाटील आहे ते खूप आजारी पडले बर का. म्हण हो का, यावं लागलं पाटलाला भेटायला. 6 महिने चला म्हटलं आपण पाटलाला भेटायला. त्या गावामध्ये आलो, पाटलाच्या घरापर्यंत आलो, घरात गेलो पाटलाच्या. कुठे बसलो होतो आम्ही? बैठक हॉल मध्ये बसलो. आता पाटील कुठे? जिथे मालाची थप्पी लागलेली बाजूने गुराढोरांचा कोठा आहे आणि कोठ्याच्या पुढे बास टाकी होती. पाटलापर्यंत गेलो, तेवढ्यात काय झालं, बुडी घरी नाही ना, बुडी बाहेर जाय. शेजारच्या बायनं बुडी सांगतो, बुडी तुझ्या घरी जड जड कपड्यावाला बुडीने वाटलं कोण येऊन काय पळतो झाली ना बुडी. आणि मग मोले पाहिलं, मोले म्हणजे गल्ली महाराजा कमी म्हणलं हो. बुडी बसले ना, बुडीला सुरुवात केली, महाराज काय सांगा आमचे पाटील बिमार पडले म्हणून सांगा महाराज. नाही तर अजून पण आणायचं कामच पडलं नाही. अजून आहे कस म्हणे मंदिरावर दर्शन घ्यायला गेली का बोल घेऊन यायचं. अजून बोल आणायचं कामच नाही म्हणलं बर आजीमाय बर या म्हणे महाराज अजून किराणा माल आणला नाही म्हणे. आम्ही म्हणलं कसं काय म्हणे आतापर्यंत बॉल कोणत्याही किराणा दुकान मध्ये गेले म्हणे की किराणा माल घेऊन यायचे त्याचे पैसे द्यायचं काम नाही. अजून किराणा माल घरातच म्हणलं अजून कस काय पाटलाची कीर्ती सांगत राहा मी ऐकून घेतो म्हटलं बाप्पा म्हणे महाराज अजून आमचे येटन जोते धांडी अजून आम्हाला आणायचं कामच नाही म्हणे. म्हणलं कसं काय म्हणे आमचं मात्र रातच्या 12 वाजता म्हणे तिकडे गेलो की कोणाच्या गाडी बैलाची धान सोडून आणत नाही म्हणे. तेवढ्या चाही एक बुडीनं घेतलं आणि एक मला दिला. म्हणलं आजी बुड्या दिल्या आता बुड्याची अवस्था पाहन पोत पोत्याने खडून सदर कळते सदर. आणि मग मी म्हटल आजी माय बुड्या दिल्या म्हणे महाराज काय सांगा अभिमान नको. आपल्या तिथे काय पाहिजे नम्रता पाहिजे आणि नम्रता असल्याशिवाय दास्य होऊ शकत नाही. आणि जर दास जर झालो तर काय होईल महाराज आशा दोष आशा हा दोष कायमचा नष्ट होतो महाराज कायमचा. आशा ही दुःखाला काय तर कारण वासना जळून
तुरुंगात ती वासना संत चरण रज लागता जाती रामानामध्ये सुंदर सात पाशाचा नाद बाबाने उल्लेख केलेला आहे. ज्यावेळेस संतांच दास्यपद स्वीकारलं कशामुळे मारा तो देहावर नसतो तो कसा असतो उदास असतो. एक सांगू राजाने गावात दोंडी पिटवली नगरामध्ये दोंडी पिटवली दोंडी पिटवून सांगितलं अरे जो कोणी आपल्या नगरामध्ये बायकोचं ऐकणार नाही त्याची एक लाईन आणि जी बायकोची ऐकतील त्याची एक लाईन गर्दी आहे गर्दी एवढी गर्दी झाली की एक पळी आली बाबा एकच जण लेट आला तो बाजूच्या लाईनीत उभा राहिला तेवढा तर राजाही आला सिंहासनावर बसणार. राजाने विचारलं बाबा अरे तू कसं काय कुणी एकटाची म्हणे बाकीचे सर्व या लाईनीत म्हणे आणि तू एकटा कसा काय म्हणे असं आहे राजे साहेब म्हणे खरं सांगू का मी घरून निघतानाच माझ्या पत्नीने सांगितलं म्हणे गर्दीत जाऊ नका म्हणे आणि गर्दीत कोणी जाऊ नका म्हणे दास्य काय या मातृभूमीच दास्य घ्या जे सैनिक या बाउंड्रीवर सध्या बंदूक घेऊन उभे ते कोणाचे दास्य आहे महाराज देशाचे दास्य त्यांच्याकडे पा आज ते या बाउंड्रीवर उभे त्या ठिकाणी म्हणून आपण निश्चिंतपणे झोपतोय आणि ते जर त्या बाउंड्रीवर जर उभे जर नसते तर आपण निश्चिंतपणे झोपलो असतो का नाही ते दास्य महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं माय बाबा दास्य मातृभूमीच दास्य केलं माय बाबा सज्जन गडावर माराय समर्थ रामदास स्वामी राहत आणि समर्थ रामदास स्वामींनी काय तर प्रत्येक शिष्याला काम वाटून दिलेले होते शिष्याला काम वाटून दिलेले त्यातल्या एका शिष्याला पानाच्या विड्याचं काम दिलं जेवण झालं म्हणजे पानाचा विडा त्यांना आणून द्यायचा रोजच्या प्रमाणे तो पानाचा विडा समर्थांना द्यायचा आणि समर्थ पान खायचे पण बाकीच्या शिष्यांना जळी झाली जळीत होत असते ना. एखादा गावातून जर मनुष्य जर पुढं जर जायला लागला तर बाकीचे लोक त्याचे पाय धरून खाली वाढतात त्याची खच्चीकरण कसं होईल हे प्रयत्न करतात. तसे या पानाचा विडा देणाऱ्या माणसाचं काय तर जळीत झालं तर सहन होऊ शकलं नाही बाकीच्या कि या माणसाचा जो पान बनवतोय आणि तो पान समर्थांना देतोय हे जळीत झालं पण परिस्थिती बाकीच्या शिष्यानं काय केलं एक दिवस त्याचा खलबीत त्याच लपून ठेवला. आता खलबित्या लपून ठेवला म्हणजे पान देता येईल का समर्थाच जेवण झालं आणि जेवण झाल्यावर समर्थाने सांगितलं त्याचं नाव होत बैर्या बैर्या पानाचा विडान असं म्हटल्या बरोबरच आता हा खलबित्या जो बैर्या नावाचा शिष्य होता तो खलबित्ता पळू लागला खलबित्ता सापडेल का मुद्दा म्हणून वस्तू लोक
नकली झोपलेल्या माणसाचा विचार करा, तुम्ही घरात झोपलेला आहे, दरवाजा मोडावर तुम्ही आणि आज जा उठो का पण, आणि खरोखर झोपलेल्या माणसाने सकाळी वाजवा उठो का नाही, तसा खलबित लोपून ठेवलेला आहे तो सापडा नाही का, नाही सापडणार, पानाला वेळ झाला। समर्थाने लगेच दुसऱ्या शिष्याने सांगितलं, बैऱ्याकडून पान घेऊन या, दुसरा शिष्य बैऱ्यापर्यंत आला, बैऱ्या पानाचा विळा झाला का तयार, नाही, मग नाही म्हणून सांग, मी समर्थाला जाऊन सांगतो देत नाही म्हणून। बैऱ्याला वाटलं काय करावं, बैऱ्यानं लगेच दोन पानं घेतले, चुना लावला, काठ टाकला, बरडा सुपारी टाकली, लोण टाकली, विलायची टाकली, पानाचा विडा आपल्या दातात तोंडात घेतला, दाता खाली कर 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 पानाचा विडा चावला, प्लॅस्टिकच्या कागदावर घेतला, कागदाची पुरी बांधली, दुसऱ्या शिष्याजवळ देऊन शिष्याने पानाचा विडा समर्थाला, समर्थाने पानाचा विडा तोंडामध्ये टाकला, टाकल्याच्या नंतर पानाचा विडा खाल्ला, समर्थाच्या मुखातून उद्गार निघले, वा वा बैऱ्या वा बैऱ्या, काय पानाचा स्वाद आहे, अजूनच बाकीच्या शिष्याला तो बस विचारूच लागला, जळीत झाला ना, समर्थाला कोण सांगणार आहे की हा तोंडातलं उष्ट पान तुम्हाला देतो समर्थ, कोण सांगणार आहे, कोणाची हिंमत आहे सांगण्याची, शिवाजी महाराजांना सांगितलं, राजे राजे हा उष्ट पानाचा जो विडा आहे तो समर्थांना खाण्याकरता देतोय, छत्रपती शिवाजी महाराजही त्या ठिकाणी आले, समर्थाजवळ समर्थाच्या त्यांच्या गप्पा गोष्टी झाल्या, पण राजे छत्रपतीने सांगितलं नाही बाय कि तुम्हाला हा पानाचा इडा जो देतो हा दाता खाली तोंडामध्ये चावतो मग तुम्हाला देतो असं सांगण्याची हिंमत झाली नाही, गप्पा गोष्टी झाल्या, छत्रपती शिवाजी महाराज समर्थाला म्हणतात, येतो मी आता, समर्थ म्हणतात, राजे थांबा, आता देवाला नैवेद्य दाखवणं झाल्याबरोबर आपण जेवण घेऊया, लागलीच पानं वाढलेली आहे, देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे, समर्थाचं राजे छत्रपतीचं भोजन झालेलंय, समर्थानं सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, जा बैऱ्याकडून दोन पानाची विडी घेऊन या, छत्रपती शिवाजी महाराज बैऱ्याकडे गेले, बैऱ्याचा नित्यक्रम रोजचा तोच होता, पानाचा विडा तयार करणे, कात सुना बरडा सुपारी लोंग विलायची विडा तयार करणे, आपल्या दाता खाली घेणे, मुखामध्ये कर 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 चावले असे दोन्ही विडे तयार केले, प्लॅस्टिकच्या कागदावर दोन विडे तयार करून बांधून राजे छत्रपतीने दोन विडे आणले, एक समर्थाने दोन विडे समर्था जोडले, समर्थाने पानाचा विडा मुखामध्ये टाकला आणि एक पानाचा विडा राजे छत्रपतीने दिला, घ्या राजे, अगदी सुंदर स्वादिष्ट या पानाचा स्वाद आहे बरं, घ्या खा, मला सांगा तुम्ही खाई काय, छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, नकोय मला, तू ही समर्थाने विडा घेतला आपल्या मुखामध्ये काय तर टाकला, समर्थांना कळून चुकलं, संतांना कळत असते बाबा, समर्थ राजे छत्रपतीला म्हणतात, जा बैऱ्याकडून काय तर खलबित्य घेऊन या, राजे छत्रपती शिवाजी महाराज बैऱ्याजवळ गेले, बैऱ्याने म्हणतात, बैऱ्या आज तुझी परीक्षा आहे, समर्थाने खलबित्य सांगितला, कानावर बैऱ्याचा शब्द पडल्या बरोबरच तर बैऱ्यानं पाहत शिवाजी महाराजांच्या कमरेली म्यान होती, त्या म्यान मध्ये तलवार, जशी तलवार घेतली बैऱ्याने आपलं शिर कापून टाकलं, 10 फूट अंतरावर शिर पडलेलं ते तोंड सांग म्हणते महाराज राजांना, राजे 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 मी आता खंडित त्या दाखवा समर्थांना विठर, कापलं
आपले लोण जर म्हणते महाराज राजे राजे न्या तो खंडित त्यान दाखवा समर्थाला म्हणून महाराज तुकोबा राय म्हणतात म्हणून त्यांचा तरी एक ठोका कमी झाला खरोखर आजच्या कीर्तनात मृदंगाचार्य तो हा हा जो दास झालेला आहे कि मुंडक मंडळलेलं आहे त्याचं कारण काय असलं पाहिजे महाराज त्याला देव मिळाला तो देहावर काय कर उदार झाला भक्त ऐसे जाना जे देही उदास अशा पास काय तर जो देहावर उदार असतो त्याचे सर्व काय तर निघून जात असतात आणि जर अशा संतांचा जर कृपा आशीर्वाद जर जर मिळाला तर त्याचा व्यवय होत नाहीये खर्च होऊ शकत नाहीये संपू शकत नाहीये तेच तुकोबा राय अभंगाच्या तिसऱ्या चरणात कल्पांतीही त्याचा व्यवय होऊ शकत नाही खर्च होऊ शकत नाही एक सांगू का त्याच्या करता काय व्हावं लागल दास व्हावं लागल दास कोणाचा संतांचा दास व्हावं लागेल मी एका ठिकाणी गेलो एका ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगू का दास कोणाचा घराच्या पाठीमागे किचन रूम किचन रूमच्या पाठीमागे काय असत माहितीये काय भांडी धुवायची जागा पती पत्नीच प्रेम आहे प्रेम बर का एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे पती जर भांडे घासायला लागला ना भांडे महाराज काय सांगा माझ्या पत्नीचा एवढा जीव आहे माझा एवढा जीव आहे दोन वर्ष जीव लावतात माझ्या बापी दोन वर्ष बाहेरून आलं रे आलं पाणी देऊ पोहे देऊ दोन वर्ष एक लेकरू झालं की 50% कटलं महाराज हा तिकून आला बघ म्हणतो समजत नाही का पाणी ना पोट्या पिऊन राहा दिसत नाही तुम्ही घ्यामध्ये 50% आणि जे आहे ते पुढं झालं की 50% कुत्र्याच्या भाकरी म्हाताऱ्याच्या भाकरी सांगाच संतांचा कृपा आशीर्वाद जर मिळवायचा जर असेल तर दास्य व्हावं लागल दास आणि दास झाल्याच्या नंतर आशीर्वाद मिळत असतो बरोबर आहे
पुरणपोळी का होत असते महाराज पुरणपोळी. श्रावण महिन्यात एक सण पुरणपोळीचा, तो पोळ्याचा सण. पोळ्याच्या सणाला पुरणपोळी होत असती घरामध्ये. आणि छोटासा मुलगा, त्या आईला माहित होत की आपल्या बाळाला पुरणपोळी खूप आवडती बर का. म्हणून त्या आईनं काय केलं माहिती काय, दोन दिवस पुरण पुरलं पाहिजे आपल्या बाळाला, तसंच लावून ठेवलं. पोळा झाला, दुसरा दिवस उजाडला. आईला माहित होत एवढस आपलं पुरण ठेवलं म्हणजे आपल्या बाळाला ते पुरून जाते. तिसरा दिवस उजाडला, तिसऱ्या दिवशी मुलगा रडू लागला. आई मुले पुरण पुरणाची पोळी दे गाई. घरातून गल्लीवर आला रडत रडत मागा. रडू लागला आईला, सांगू लागला आई मला पुरणाची पोळी दे. आई म्हणे बाबा नाही रे बाबा आपल्या इथं आता आता मी तुला कुठून देऊ वाड्या. शेजारी हना घेऊन चालली होती पाण्यासाठी, तिनं ते ऐकलं. कागा रखले काऊन रडतो बाळ्या हा. काय सांगू बाई, तरी पुरणाची पोळी पाहिजे. अगं मग मी तुला हरभऱ्याची डाळ देईन ती. मग का नाही त्याला तू ठेवलं पुरण, का नाही करून दे. बाई एका दिवसाच ते झालं, आता आता कुठून देणार मी. घरात काहीच नाही आता करण्यासाठी बाई. तेवढ्यात दुसरी बाई आली, तिनं सर्व प्रकार ऐकला. अग मी एक उपाय सांगू का तुला. म्हणे उपाय सांगा म्हणे. माझ्या बाळाले खूपच पुरणाची पोळी आवडती म्हणे. आज रोजी चंगळ आहे महाराज, आज खाण्यापिण्याची चंगळ. ज्यावेळेस तुम्ही 15 ते 16 वर्षाचे होते त्यावेळेस गोवी होते बायक. आपल्या घरी जर पाहुणे जर आले असतील तर आपल्या घरचा एकच माणूस जेवत होता पाहुण्याबरोबर. तुम्हाला आठवत मला तर नाही आठवत, मी फक्त ऐकून येईन. पण खर प्रसंग आहे माय बाबा. आज धनधान्यानं आपला देश परिपूर्ण आहे. जिथं 2 पोते व्हायचे तिथे 15 पोते होऊन राहिले गो. आज का प्रत्येकाच्या घरी आज सुकाळ आहे धनधान्याचा. कोणता जरी पाहुणा जर आला असेल तर घरातला एक माणूस त्या पाहुण्यासोबत बसत होता, आणि बाकीचे त्या पाहुण्यांना म्हणणार अहो तुम्ही बसा ना. नाही आम्ही नंतर जेवतो. फक्त पाहुण्यापुरतेच होते माझ्या. बाकीच्या शाळूच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी त्या बाकीचे सर्व खात होते. ही परिस्थिती होती. आज चंगळ एक शोक किती वाढले. एवढे शोक झाले त्या काळात शोक होते माय. कारण मला संस्कृतीवर बोलायचंय माय. आज 12 वर्षाचा मुलगा संस्कारक्षम आहे का, त्याच्यावर नियंत्रण आहे का त्या आई वडिलांच. नाही माय बाबा. आपला मुलगा काय करतो आहे, कोणाच्या संगतीमध्ये राहतो आहे, लक्ष आहे वडिलांच. नाही पण जो त्या मुलाकडं लक्ष देईल तो कोण्या मित्राच्या सोबत राहतोय, त्याचे मित्र कसे आहे हे पाहायला गेलं पाहिजे. 12 वर्षाचा पोरगा मध्यप्राशन करतो माय बाप, पण लग्नामध्ये त्या बँडवर नसतो. आपली संस्कृती बँडवर नाचण्याची संस्कृती आहे का आपली. नाहीये माय बाप. बँडवर कुणी नाचावं. इथे 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 येऊन नाचा, मोक्ष प्राप्त आहे इथे येऊन नाचल्याच्या नंतर. महाराज ते बँडवर काय नसत. आणि नाचत असताना नवरदेव त्या ठिकाणी पाहायला जातोय. मला सांगा नवरदेव जर पाहणार त्या ठिकाणी नाचताना त्याने पोरगी देईल कोणी. म्हणून तर दुष्काळ झाला पोरीचा.
कारण अगोदर मुलीच्या बापाने त्यांना वरदान पायात असता हा कुठला असतो म्हणून तर कोणाचं लग्न असतं याच्या हात त्याला भेटत प्रत्येक आई बापानं आपल्या मुलाकडं लक्ष दिलं पाहिजे आपली मुलगी शाळेत बरोबर जाती का शाळेतून बरोबर शाळा सुटली म्हणजे आपली मुलगी बरोबर घरी येती का प्रत्येक आई वडिलाने आपल्या बाल्याकडे लक्ष दिलं पाहिजे संस्कार काय तर आश्रम निघालेले आहे लहान लहान या मुलाला पाहते झोपी गेले महाराज हिरे म्हणतात शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गुमटी माहिती आवड आहे म्हणून बसले महाराज कीर्तन सर्वम करून राहिले असे जर संस्कार जर आतापासून जर घडले तर पुढच्या वेळेस ते पुढे मायबापाने कमीत कमी शिव्या देणार नाही लाता मारणार नाही मायबाप नाही तर आजकाल लाता मारायची घेऊन नाही भविष्य घेऊन पाहतो मायबाप मी असे कितीक तरी येतात आमच्या पोराने काहीतरी सांगा महाराज काहीतरी आमचे उपाय काही प्रत्येक माई वडिलांना आपल्या पाल्याकडे लक्ष दिलं पाहिजे मी कुठं काय सांगत होतो का हे बरं कीर्तन म्हणलं की विडर विडर येतात त्यात कुठे मुलीच कोणत्याही गोष्टीवर मी बाजूला गेलो असेल तरी लक्ष पाहिजे आपण कुठं चाललो होतो बरोबर काय अडचण नाही त्या मुलाला पुरणाची पोळी द्यायसाठी लढत होता माय बाप ठिकाणी म्हणायचं त्या बाईनं सांगितलं अग मी सांगते तुला कुठे जायचं तो उपाय सांगते म्हणे मी त्याला उपाय बघून तुझी पुरणाची पोळी आवडते ना म्हणे हो अगं मग याला आता पैठणला घेऊन जा म्हणे पैठणला आणि याला पैठणला नाथ बाबा आहे म्हणे तिथं नाथ बाबाकडे घेऊन जा रोज पुरणाच्या पोळ्या होतात म्हणे म्हणे असं बाळा चालतो बाळू हो नाही चाल ना लगेच आई आणि मुलगा पैठणला नाथ बाबाकडे गेले बाई मागेच बसले पुढं नाही गेले नाथ बाबाचं काय तर रामायण चालू टाइम संपला आणि नाथ बाबा सूचना द्यायला लागली सूचना ऐका उद्या सकाळी 4 ते 6 काकडा भजन होईल म्हणा त्यानंतर विष्णू सहस्रनाम होईल गाथा भजन होईल टाइम लक्षात घ्या तुम्ही आता कसा कसा टाइम असतो लक्षात घ्या गाथा भजन झालं की भागवत होईल भागवत झालं की परत सुट्टी आणि परत 1 तासाचं भागवत त्यानंतर हरिपाठ होईल हरिपाठ झाला की कीर्तनाचा काय तर जागर होईल हे कोण ऐकलं सर्व त्या मुलानं त्या आईनं ऐकलं सर्व एवढ्या सूचना नाथबाबांना सांगितल्याबरोबर मुलगा म्हणतो आई आपल्याला पुरणपोळी पाहिजे नाही आपल्याला राहायचं चांगली घरी या भानगड काही आपल्या कोण होत सकाळी काकडा विष्णू सहस्रनाम गाथा भजन परत भागवत श्रवण करण्याकरता यावंच लागणार हरिपाठ तरी आई म्हणे हे आपल्या कोण होत नाही आणि या भानगडीत पडायचं नाही आपल्याला चाल म्हणे आई घरी मला ती पुरणपोळी पाहिजे नाही काही सांग पाहिजे निघ दे ना तो आई आणि मुलगा निघ दे
गावाकडे निघण्यासाठी नाथ बाबांना पाहिलं. नाथ बाबांना पाहिलं, बाई इकडे आ बाई, आवाज दिला नाथ बाबांना. आल्या बाई, कुणीकडे आलते तुम्ही? बाबा, माझ्या मुलाला पुरणपोळी आवडते. आणि तुमच्या इथं रोज पुरणपोळी म्हणतात. हो आहे काय बाळा, तुला पुरणपोळी आवडते? म्हणे हो. मुलगा म्हणतो बाबांना, नाथ बाबांना म्हणतो, बाबा तुम्ही जेवढ्या सुचना सांगता त्या सुचनेत मी बसत नाही. म्हणे बस एवढीच गोष्ट आहे का? म्हणे एक काम कर म्हणे बाळा, काकड्याला येऊ नको, गाता भजण्याला येऊ नको, विसरू सहसा नामने येऊ नको, तू काहीच करू नको, टाळही वाजू नको. म्हणतो फक्त कसं आहे, पुरणपोळी खाण्यासाठी इथेच राहा. कसा राहा? पडोनिया राही, न करता. पण कसं राहावं लागल? चित्त शुद्ध अंतकरणानं तिथं पडून राहावं लागल. पडून मग या मुलाला नाथ बाबाने सांगितलं, बाळा तू इथे फक्त कसारा पडून राहा, पडून काहीच करू नको. कितीक तरी दिवस नाथ बाबा त्या मुलाला 11 वेळ झाली की आवाज द्यायचा. मुलगा म्हणे, मग तुम्ही जेवणाची वेळ झाली का मला आवाज द्यासाल का? हो तुला आवाज देईन. हरिपाठ झाला की तुला आवाज देईन 6 म्हणे. नक्की आवाज द्यासाल बाबा? म्हणे हो. सकाळची जेवणाची वेळ झाली की नाथ बाबा त्या मुलाला आवाज द्यायची. त्याचं नाव काय माय बाबा? त्याचं नाव आहे गावोबा. नाथ बाबा त्याला आवाज द्यायचे, गावोबा चला भोजनासाठी 2 आणि ज्या वेळेस नाथ बाबांना जायचो देह ठेवायचा, रामायण चालू होत. बाय थोर कीर्ती वाढली, रामायण चालू होत. रामायण चालू असताना श्रवणकर्त्यांना सांगितलं, माझी काय तर आता जाण्याची वेळ झालेली आहे, मला जायचं आहे. उर्वरित जे रामायण आहे ते दुसरा कोणीतरी सांगणारे. हरिपंडितही बाजूने बसलेले होते. नाथ बाबाचे चिरंजीव हरिपंडित. अजून परत काही माणसं बसलेले होते, पण हरिपंडा त्याची छाती फुगून फुगली होती. की बाबा माझं नाव पुकारते, माझ्या नावाचा उल्लेख करते, की हरिपंडिता तू ये व्यासपीठावर आणि रामायण सांग. पण नाही. श्रवणकर्त्यांना विचारलं, बाबा तुम्ही गेल्याच्या नंतर रामायण कोण सांगणार आहे? निश्चित सांगणार आहे. नाथ बाबाने आवाज दिला, ज्यानं कधी भजन केलं नाहीये, ज्यानं कधी टाळ वाजवला नाहीये, त्याला आवाज दिला गावोबा. गावोबाला आवाज दिला, गावोबा पळत आला. झोपलेला होता गावोबा. रोज पुरणपोळी खायची, 2 झोपून राहायचा असा तो गावोबा. गावोबाला आज्ञा केली, गावोबा उर्वरित रामायण सांगा. गावोबा व्यासपीठावर बसले आणि व्यासपीठावरून गावोबा रामायण सांगू लागले. महाराज काय प्रकार? कृपादान केले संत
कर्पांते आशीर्वादाचा विवेक होऊ शकत नाहीये, तो आशीर्वाद संपूही शकत नाहीये. एक वेळ गोड अस त्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचं, माहिती टाळी वाजवायची बर का, आणि टाळी वाजवल्याच्या नंतर त्याचा फायदा माहिती बाबा माहिती, पण एक बुडा असा तो टाळ्या वाजवायचा, घरी गेला की टाळ्याच वाजवायचा. सुनमय म्हणे आमच्या बुड्याला येड लागलं काय पाहिजे टाळी वाजवत नाही कौतुक केलं पाहिजे असं काय रे बा, कौतुक केलं पाहिजे, कौतुक करणं चांगलं असत. मी आमच्या घरच्या जणी मी सांगत कौतुक करत असतो बरं, कस सांगूट कोणाची आई वडिलाची, मग त्याने जीव लावला पाहिजे, त्यांनी त्याने जीव लावला म्हणजे त्यांना प्रेम दिलं, एकपट प्रेम दिलं म्हणजे दोनपट भेटत असते, पण जर एकपटच जर प्रेम नाही दिलं तर मग कधी कधी मी म्हणत असतो त्यांना प्रेम देत जा. सत्तरच्या पुढे गेला की पाच वर्षाच बाळ आणि सत्तरच्या पुढचा म्हातारा एकाच लाईनी झालेला, त्या बाळाच्या शरीराला टच करा तुम्ही ते लढते का नाही पहा, कापसासारखं त्यांचं शरीर असते बाळाच. आणि सत्तर पंच्याहत्तर पुढच्या वयानं मनुष्य झाला बुडा झाला की त्या बुड्याच्या शरीराला हात लावून पाह ते शरीर कसं आहे, बिलबिल होईल असते. साधही त्या बुड्याच्या जवळून जर गेलं नुसतं बुड्याला हवा लागली हवा, तर बुडा का अरे मध्ये का मारतो बाप्पा, बरोबर अनुभव घेऊन पा तुम्ही खोट असं ते बुडा असं बोलत म्हणतोय. जसं आम्ही आमच्या घरच्यांनी सांगितलं होतं म्हणलं पायगड्या टिकली लावत टिकली आणि टिकली पेक्षा उपू जर लावलं तर बरं होईल म्हणलं महाराज ते नका म्हणलं का म्हणून तो कुकू लावलो माल कपाळ कपाळ उभरतय ना म्हणे लावलं टिकली का लावत जाय ना लावत जाय, पण चांगली मोठी झाली टिकली लावत जाय ना बुवा आणि मध्यभागी चांगली कपाळाने लावत जाय बरं बाबा, टिकल्या लावत लावायचं ना आपल्याला काय करायचं लावायचं ना व्हायला लाव म्हणजे मधुमे महाराज तुम्ही धोतर सोडून द्या म्हणे अरे म्हणजे खैडी झाली अरे शेरताने धोत्रांना क्यू मध्ये म्हणलं गड्या अरे कोणी जी आहे घालताय ना आपल्याला आणि पॅन्ट शर्ट घातून घेऊ कोणी यायचं आणि मग काय जी आहे घालतात म्हणलं मग लोक ये लाव का म्हणलं बाबा जाऊ दे मी काय मग शर्ट आणि धोतर सोडत नाही आणि तू काय कुकू लावत लाव टिकली का लावलं पण कपडाच्या मध्यभागी लाव बाबा तुम्हाला एक सांगू एसटी आम्ही बसलो चांग एसटी बस स्टँड आणि त्या बस स्टँडवर बसून एक कुठं लागलं ना राहिले ते आमच्या घरच्याकडे पाहायचा आणि लागलं ना राहिले ते त्याच्या डोळ्यातून टप 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 असू म्हणजे ओ बाप्पा कवड्या वया आणि पांढर शिवलं कपाळ झालं या पुरीच आणि देवाला असं करावला तुम्ही तिथे घेऊन पाहत म्हणजे बघा तुम्हाला आमच्या घरच्याकडं काय लावा दोन्ही भयाच्या मान
संस्कृतीचा विचार आहे माय बाप. जर या व्यासपीठावर जर तुम्ही संस्कृतीचं जतन करत नाही तर पुढची पिढी काय करणार आहे बाबा? सांगावं लागणार. या दोन्ही घोड्याच्या मनात कशाला टिकल्या लावतात माय बाप? चांगली टिकली कुठं? बर योग तर दिसत नाही ना लवकर. एवढी बारीक टिकल्या लावतात अशा मोठी झाली लहान चांगली बारीक कशाला? चांगली मोठी टिकली का ना पण चांगली ही कपाळात मध्यभागी लावली तर मालकाचा आपला अवश्य माय बाप बरोबर आहे ना? अवश्य कुकावाद कुठे करावे? कुकू लावतात पण हार साफ करून यात पण आपलं काढतात चांगलं ज्यादी ज्यादी कळलं ते कसं असतात भजन करायचं महाराज सच्चिदानंद बाबा कडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. मेरेला सच्चिदानंद माऊलीने उठवला महाराज. कृपादान केले संती कल्पंती हे सरेना. म्हणून अशा संतांची जर सेवा जर केली सेवा तर साधू प्रसन्न होतोच पण जगत पिता पांडुरंग परमात्मा ही प्रसन्न होतो. त्या अभंगाचं शेवटचं चरण तुकमारे अनन्य भावाने सेवा करेल. शुद्ध करुणी पूजा संवर माझे पूजे विषयी साधनर सोळा सोडोपचारानं भगवंताची देव्हाऱ्या जो पूजा चालू आहे घरा आणि त्यावेळी जर एखादा साधू जर आपल्या दारामध्ये जर आला असं आवाज दिला पाटील पण तो जर घरामध्ये जर नुसतं देवाऱ्या जो पूजा जर करत बसला तर तो समोरच्या व्यक्तीचा जो आदरातिथ्य करायचा तो होतो का? तो नाराज होऊन तसाच निघून जातो. भगवंत म्हणतात जर तू आदरातिथ्य जर केलं नाहीये आणि माझी पूजा जर करत बसला असेल कुठे घरामध्ये देवाऱ्या जोड तर भगवंत म्हणतात की मला नाथा बुक्क्यानं काय तर मारल्यासारखे विठल विठल
संतांची नुसतं सेवा करत करा कोटी अश्वमेध यज्ञाचे फळ सांगितलेले. अजून परत तुम्हाला कळण्यासाठी एक प्रमाण देईन. येते दगड तैसे उरी मंत्र पुष्प देवा श्री राग तो देवा तू काम दे सेवा. दगड काय तर अंगावर पडल्यासारखं काय तर होतंय. तुम्ही साधूची जर सेवा नाही केली. अजून परत सांग तुका म्हणे त्याची काय तर संतांची काय करा सेवा. दोन मिनिटाचं उदाहरण देऊ महाराज. 40 वर्षानंतर मुलगा झाला. 40 वर्षानंतर आणि 40 वर्षानंतर मुलगा झाल्याच्या नंतर तुमच्याकडं बाया हंडी घेऊन जातात का त्या माणसाच्या घरी पाणी टाकायला? तर काय होत बरोबर आहे ना? हेल आणि हेल टाकायला गेलं किती महिनाभर टाकत असतात हाय का नाही? किती दिवस टाकतात? महिनाभर टाकतात का 12 दिवस टाकतात? 12 दिवस टाकतात. आणि मग 12 दिवस टाकल्याच्या नंतर 12व्या दिवशी एक पातळ मिष्टान्नाच भोजन ते हेल टाकणाऱ्या बाईने असत. नेमकंच त्या घरमालकींना आमंत्रण दिलं बाई 5:30-5:30 आमच्या इथे जेवण्याकरता यावं. ठीक आहे सांगितलं. 5:30 वाजता ज्या बाईला आमंत्रण दिलं त्या बाईने एक मुलगा काखर घेतला काखर आणि तिथे गेली त्या बाईच्या घरी. श्रीमंत बाई त्या बाईच्या घरी गेली. त्या बाईला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर म्हणते कागा तुले आमंत्रण तुले एकटीने देत या काट्याने काय आणलं तो? मला सांगा त्या बाईने गोडवा तो तिच्या लेकराने जर हेटाळणी केली या काट्याने काय आणलं तो म्हणल्याच्या नंतर त्या बाईने गोडवाट. तुम्ही केवढाही जर पकवून मिष्टान्नाच भोजन जर असेल तर त्या बाई बोलावं लागल का ते? नाही महाराज. तस म्हणून तू का म्हणे राग येतो? राग आल्याच्या नंतर ती बाई घेईल का महाराज? नाही घेणार. तस साधूची या ठिकाणी तुकोबारा म्हणतात सेवा करा. तू का म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम झाला या अभंगाचा. अगदी जसं भगवंतानं मला बुद्धी सुचवली त्याप्रमाणे मी या अभंगाचा भावार्थ काय तर तुमच्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न करा. जशी बुद्धी मला दिली त्याप्रमाणे मी ठेवण्याचा प्रयत्न करा. जे चांगलं असेल ते तुम्ही घ्या, जे वाईट असेल ते माझं मला. तुमच्या मृदंगाचार्याचे अगदी धन्यवाद तुम्हाला दोन्ही दोघांना अगदी मनापासून धन्यवाद देतो. गोड 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 असा तुम्ही मृदंग वाजवला माय बाबा. काय नाही तुम्हाला मृदंग अति सुंदर वाजवल्या म्हणून 95 मार्क तुम्हाला दिले बाबा. आमचे गंधर्व गायन करणारे गोड अगदी गायन करणारे ते म्हणते महाराज या डबोरे मार्क दिले आणि आम्हाला पण नाही. तुम्हाला बिन मार्क 90 मार्क शंखनागा करून आम्ही तर उठलो वाटी मोडली नाही ना. आम्ही तुमचं एकापुढे चिंतन श्रवण केलं कीर्तन आम्हाला काय नाही का हो असत्यांना मार्क. तू म्हणत महाराज आमचे 3 मार्क काऊन ठेवले? अजून राहिलं 2 मिनिट झाली किती तुम्हाला
देतो. म्हणून सर्वांना काय तर मनापासून मी धन्यवाद करतो. आणि गोड असं संतांचं विजय करायचं. ज्ञानेश्वर सेवा तुम्हा माय बापाच्या चरणी अर्पण करून सेवा तू विठ्ठल जय जय.